दादर पब्लिक ब्रिज जवळ आयोजित केलेल्या ब्लड डोनेशन कॅम्प नायर हॉस्पिटलच्या वतीने व युनिव्हर्सिटी तर्फे विल्सन कॉलेजच्या स्टुडंट व्हॉलंटियर्सची मदत घेऊन बीएमसीच्या ग्राउंड स्टाफ तसेच रोटरी क्लबने प्रतिसाद दिला. हे सदर कॅम्प नायर हॉस्पिटलच्या गरजू पेशंट्सना देण्यात येणार आहे. तसेच लोकांनीही ब्लड डोनेशन करून महत्वपूर्ण प्रतिसाद दिला. न्यूज डेस्क, दैनिक कॅप्चर. हो सर, मी माझं नाव अनिल गरे. मी नायर रुग्णालयात पूर्वी सर्व्हिसला होतो पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून ब्लड बँकेत, आणि 2015 साली रिटायर झालो. त्या सेवानिवृत्तीनंतर नुसतं घरी बसून काय करायचं म्हणून त्याच्याजी कॅम्पमध्ये सहभागी होत असतो. जे काही आमची म्युन्सिपॅलिटी किंवा सरकारी रुग्णालय आहेत त्यांच्या गरजेनुसार रक्तदान शिबिरं आयोजित करत असतो. सब्जेक्ट टू नीड हा शेवटी प्रोजेक्ट जो आहे तो नीड बेस्ड प्रोजेक्ट आहे, आणि याला सहकार्य करायसाठी सगळ्यात पहिला भाग येतो तो व्हॉलंटिअरिंग कोण करणार. मी याला 3 M म्हणतो, मनी, मॅनपॉवर, मॅनेजमेंट. त्याच्यात मॅनपॉवर जो पार्ट आहे तो युनिव्हर्सिटी मुंबई NSSL उचलतं, आणि आम्हाला जे जे कॅम्प ऑर्गनाईज करतो त्याला युनिव्हर्सिटीकडनं सपोर्ट असतो. प्लस अनेक सामाजिक संस्था, वैयक्तिक लोक, हे लोक आपल्याला कॅम्पसाठी आर्थिक पाठबळ देत असतात. लायन्स क्लब असेल, रोटरी क्लब असेल, अशा अनेक सामाजिक संस्था आपल्याला मदत करत असतात, आणि त्यांच्या माध्यमातून आपण हे रक्त जमा करत असतो. दिवसाला अंदाजे 50 ते 75 बाटल्या किमान एखाद्या स्टेशनवर जमा व्हाव्या ही अपेक्षा आहे, कारण शेवटी कोविड पिरियड आहे. अजूनही म्हणावं तसं स्टेशनवरती गर्दी नाही. एक दादर सोडलं तर बाकी ठिकाणी त्याचा शुकशुकाटच आहे. पण आपला पूर्ण प्रयत्न आहे की जास्तीत जास्त प्रमाणात रक्त संकलन व्हावं. फक्त सरकारी रुग्णालयासाठी काम करायचा उद्देश एकच की कारण हे गरीब गरजू रुग्णांना विनामूल्य दिलं जातं. आपण देणाऱ्यालाही जो रक्तदान करतो त्यालाही काही मोबदला देत नाही, ज्याला रक्त मिळणार आहे त्यालाही काही त्याच्याकडनंही कुठल्या प्रकारचे चार्जेस घेतले जात नाही. सरकारी रुग्णालयामध्ये सर्व सेवाही फ्री दिली जाते, त्यामुळे त्याच्यासाठी काम करायला आनंद आहे. तुम्ही म्हणाला की एवढी वर्ष जे आहे ब्लड डोनेशनच्या कॅम्पमध्ये नायरला काम केलं आहे, हां, तुमच्या मते ब्लड डोनेशनचं किती महत्त्व आहे आणि कोविडच्या काळात कशा प्रकारे लोकांनी बाहेर येऊन न घाबरता या गोष्टीचा जो आहे ब्लड डोनेशनचा पुरेपूर जो आहे प्रतिसाद दिला पाहिजे, ब्लड डोनेशन याचं महत्त्व किती आहे तुम्ही जरा लोकांना सांगा. मुंबई शहराला दिवसाला 1000 बाटल्या कशाही लागतात, मग ते रुग्णालय खाजगी असो, सरकारी असो, निमसरकारी असो, सगळ्यांना मिळून मुंबई शहराला 1000 बाटल्या लागतात. आपल्याकडे 27 ऑक्टोबर 2020 ही तारीख अशी आहे, आठवणीत राहणारी तारीख आहे, कारण ह्या दिवशी पूर्ण मुंबईमध्ये मिळून 300 ते 400 बाटल्यांच्या वरती ब्लड नव्हतं. म्हणजेच ह्याचा अर्थ किती लोकं बिना ब्लडचे गेले असतील ह्याचा अंदाजच नाही. ज्या शहरात दिवसाला 1000 बाटल्या लागतात त्यावेळेला कोविड पिरियडमुळे फक्त 200 ते 300 बाटल्या जमा होत्या. त्याच्यानंतर वारंवार आपल्या मुख्यमंत्र्यांनी, आरोग्यमंत्र्यांनी अपील केल्यामुळे बऱ्यापैकी एका विशिष्ट पक्षाच्या वतीने का होईना पण शिवसेनेच्या वतीने भरपूर मोठ्या प्रमाणात शिबिरं झाली, आणि त्याचा फायदा शहराला निश्चित प्रमाणात मिळाला. म्हणजे ज्या कुठल्याही एका पक्षाचा आम्हाला काही सोयसूचक नाही, पण शिवसेनेने याच्यात खूप मोठा लीड घेतला आहे, त्यात काही शंका नाही. आणि आमचा प्रयत्न असतो नेहमी सातत्याने किंवा मॅक्झिमम कॅम्प व्हावेत. म्हणजे मला खरंच काही कॉलेजेसचं कौतुक वाटतं की ते ऑनलाईन विद्यार्थ्यांचं बुकिंग करून बोलवतात. मध्यंतरी आम्ही खालसा कॉलेजला कॅम्प केला, ऑनलाईन बुकिंग झालं सगळं, आणि 89 मुलांनी येऊन डोनेट केलं. तो कॅम्प आपण टाटा हॉस्पिटलला दिला. परवा एक कॅम्प आहे माझा 27 तारखेला हिंदुजा कॉलेजमध्ये. म्हणजे कॉलेजेस वर्ग भरत नाहीत तरी पण अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत आहेत. मला वाटतं प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी पेलली पाहिजे. इवन आपलं कांदिवलीला कॉलेज आहे, ठाकूर कॉलेज, त्यांनी पण 15 ऑगस्टला कॅम्प घेतला. ब्लड किती जमा झाला याच्यापेक्षा तुमचा उत्साह किती आहे हे खूप महत्त्वाचं आहे. सर्वांचं सहकार्य मिळतंय, आणखीन मिळावंही अपेक्षा. संदीप, आपण जे आज आयोजन केलं आहे ब्लड डोनेशनचं, तुम्ही जे सायन्सचे डॉक्टर आहात, तर कशा प्रकारे आज लोकांचा प्रतिसाद मिळाला आहे आणि ह्या गोष्टीचं ब्लड डोनेशनचं कशा प्रकारे आपण नियोजन केलं आहे, कोणी कोणी आपल्याला जर हातभार दिला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगतो? माझ्यासोबत इथे ॲक्च्युली रोटरी क्लबवाले आहेत आणि विल्सन कॉलेजवाले आहेत. खरंच सगळ्यांनी खूप चांगला सपोर्ट दिला आहे आणि ज्या प्रकारे ते मोटिवेट करत आहेत सगळ्या लोकांना. आमचे भरपूर डोनेशन झाले आहेत ॲक्च्युली, आज 50 ॲक्च्युली झालेले आहेत. आता लोकांचा ॲक्च्युली खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे, म्हणजे मला वाटलं नव्हतं की इतकं मिळेल म्हणून, बट लाईक
खूप चांगलं म्हणजे सपोर्ट वगैरे करत आहेत आणि लोकांना ॲक्च्युली ते समजतं आहे की ब्लडची किती गरज आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये, ते चांगला सपोर्ट करतो. कोविडच्या काळात अशा प्रकारे तुम्ही म्हणाला जसं की ब्लड डोनेशनची किती गरज आहे, हो, त्यानंतर मग रोटरी क्लब किंवा कॉलेजची जी मुलं आली आहे, त्यानंतर आपली जी सायन्स डॉक्टर आले आहेत किंवा बीएमसी कर्मचारी अधिकाऱ्यांचे किती आपल्याला प्रतिसाद मिळाला, कोविड वॅक्सिनेशनचा हातभार लागल्यानंतर कशा प्रकारे हे डोनेशन झालं आहे आणि आत्तापर्यंत किती डोनेशन ब्लड डोनेशन झालं आहे? आतापर्यंत ऑलमोस्ट 60+ झाले आहेत डोनेशन. आणि कोविडच्या ह्याच्यामुळे ॲक्च्युली लोक घाबरत होते ॲक्च्युली की म्हणजे काय होऊ शकतं असं, तर मग आम्ही त्यांना नीट एक्सप्लेन वगैरे केलं आणि मग त्यांनी म्हणजे नीट सपोर्ट करून मग ते डोनेशन करायला तयार झाले. ते खूप चांगलं आहे ॲक्च्युली लोकांसाठी. मी बिईंग अ डॉक्टर तुम्हाला काय म्हणायला लागेल लोकांना की कोविड आहे तरीसुद्धा ब्लड डोनेशनचं किती महत्त्व आहे आणि कशा प्रकारे कोविडला घाबरतं डोनेशन केल्यानंतर किती जे लोकांना उपयोगी होईल त्याच्याबद्दल कोविडचं कसं आहे की जर तुम्ही वॅक्सिन घेतली आहे, दोन्ही डोस जर घेतले आहेत, तर आफ्टर 15 डेज तुम्ही ब्लड डोनेट करू शकता. असं नाही की तुम्ही वॅक्सिन घेतले तर तुम्ही ब्लड डोनेट नाही करू शकत, असं विदिन अ पिरियड ऑफ 15 डेज त्याच्यानंतर तुम्ही करू शकता डोनेट. आणि सध्याच्या ह्याच्यामध्ये कसं झालं आहे की म्हणजे कोविडमुळे लोक बाहेर पडत नाही आहेत आणि आम्हाला ब्लडचं तेवढं असं म्हणजे डोनेशन पण मिळत नाही आहे. मग जे सर्जरी वगैरे चालतात खूप एमर्जन्सीमध्ये जर कोणाला ब्लडची गरज पडते तर मग ब्लड तेवढं फार अवेलेबल नसतं. म्हणून हे जे आम्ही कॅम्प्स वगैरे जे करतो आहे त्याच्यामध्ये जे ब्लड डोनेशन होत आहेत तेच ॲज अ मेजर म्हणून आणि सपोर्ट म्हणून त्या पेशंटसाठी ते ब्लड अवेलेबल होतं आहे. सो ती खूप चांगली गोष्ट आहे की या कॅम्प्समध्ये आम्हाला तेवढा चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि ॲक्च्युली खूप चांगलं. अजून कुठे फ्युचरमध्ये कॅम्प्स करणार आहोत ज्या प्रकारे ब्लड डोनेशनचा अजून वावा करेल आणि अजून आपल्या ब्लड डोनेशनची जे क्वांटिटी आहे ती आपल्याला मिळेल? हो, आमचे फ्रिक्वेंटली आमचे ब्लड कॅम्प्स होत राहतात म्हणजे लाईक सायन हॉस्पिटल थ्रू. मग जसे जसे ते ब्लड कॅम्प्स होतील आम्ही तसं म्हणजे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करू मग त्यानुसार. तुला काय वाटतं ब्लड डोनेशनचं किती महत्त्व आहे आणि विठ्ठल कॉलेजने तुम्हाला ही जी ऑपॉर्च्युनिटी दिली आहे जे करून लोकांना जाऊन जाऊन तुम्ही सांगा की ब्लड डोनेशन किती महत्त्वाचं आहे आणि ह्या काळात कोरोनाच्या काळात तुला काय वाटतं, तुझं काय म्हणतं? जसं माझा फ्रेंड म्हणालाच आहे की या कोरोना वेवमुळे सगळ्यांचंच नुकसान झालं आहे, सगळ्यांचेच नियर डिअर वन्सना गमवावं लागलं आहे प्रत्येकाला. सो आजकालच्या काळात रक्तदान ही खरंच महत्त्वाची गोष्ट आहे आणि आम्हाला त्यामध्ये योगदान द्यायला मिळतं आहे, यापेक्षा दुसरं काहीच आमच्यासाठी मोठं नाही आहे. वी आर रिअली ग्रेटफुल टू विल्सन कॉलेज की त्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली आणि आम्ही लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि लोकही चांगले रिस्पॉन्ड करत आहेत. काही लोक तर स्वतःहून येऊन विचारत आहेत की आम्ही ब्लड देऊ शकतो का, अशी अशी कंडिशन आहे वगैरे. सो वी आर रिअली हॅपी. तर मित्र सांग, तुम्ही विल्सन कॉलेजमधून इथपर्यंत कसे पोहोचलात आणि ब्लड डोनेशनचं तुला काय वाटतं किती महत्त्वाचं आहे? ॲक्च्युली आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे, आमच्या मनात एकच हेतू आणि एकच महत्त्वाचा आमच्या मनात आहे विचार आहे की आपल्याकडनं जे आता कोविड-19 लोक म्हणतात की तिसरी वेव येणार किंवा जे समस्या येऊन गेलेत त्यावर आपण रक्ताचे जे पुरवठा कमी झाला आणि भरपूर सारे समस्या निर्माण झालेली आपल्यापैकी कोण ना कोण गेलेलं आहे, प्रत्येक कुटुंबातून एक ना एक व्यक्ती गेलेला आहे. तर हे आम्हाला माहिती आहे आणि ते मला वाटतं की त्याच्यामुळे रक्तदान हा जो आहे विल्सन कॉलेजने जो आम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी दिली की आपला एक वय आहे जो एक तरुणाईचा, तर तो त्या वयात आपल्यामुळे जर समाजात एक कोणासाठी फायदा होऊ शकेल तर त्यासाठी रक्तदान महत्त्वाचं आहे. आणि त्याचं महत्त्व एवढंच आहे की त्याचे महत्त्व एवढं मी सांगून म्हणजे एक शब्दात तरी कमी नाही होणार, तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करेन की एकाच्या रक्तदानामुळे किती 3 ते 4 व्यक्तीचा जीव वाचू शकतो. आणि हे महत्त्वाचं आहे की आपला एका या वयात आपण केलेल्या कार्यामुळे कुठे ना कुठे आपण कोणाचा तरी जीव वाचवतो, हे महत्त्वाचं आहे आणि आपल्या प्रत्येक तरुणाईने केलं पाहिजे असं मी अपील करेन. धन्यवाद.